भिंगारी ग्राम पंचायतीच्या सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत शेका पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार ज्योत्स्ना अनंता घोंगरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. भिंगार ग्राम पंचायतीच्या सरपंचपदी पुन्हा एकदा शेतकरी कामगार पक्षाच्या ज्योत्स्ना अनंता घोंगरे या विराजमान झाल्या आहेत. यापूर्वी सरपंच पदावर विराजमान असलेल्या भाजपच्या नयना पवार यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला व ग्रामस्थ आणि इतर ग्रामपंचायत सदस्यांनी शेका पक्षाच्या ज्योत्स्ना घोंगरे यांनी केलेल्या कामांचा विचार करून त्यांना सरपंचपदी विराजमान केले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुभाष पाटील, रामदास खैत्री तसेच इतर मित्र पक्षांनीही सहकार्य केले. यावेळी माजी पंचायत समिती सभापती राजेश केणी म्हणाले की पक्षपात न करता गावाच्या विकासाच्या दृष्टीने कामं करा. सरपंच म्हणून बिनविरोध ज्योत्स्ना अनंता घोंगरे यांची निवड झालेली आहे. या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी युती यांच्या माध्यमातून मी त्यांना शुभेच्छा देतोय. त्या शुभेच्छा देत असताना आपल्या गावची जर आपण भौगोलिक परिस्थिती जर पाहिली तर या ठिकाणी राजकीय बरेच वेगवेगळे वारे वाहतात याची जाणीव आपण ठेवणं गरजेचं आहे. या ठिकाणी आदिवासी वाडी असो, या ग्रामपंचायतीत असलेली भिंगारवाडी आणि शेडूंग गाव असो, वेगवेगळी लोकवस्ती या ठिकाणी आहेत आणि या वेगवेगळ्या लोकवस्तीला त्यांच्या गरजांनुसार या ठिकाणी कामं करण्याची आपल्याला गरज आहे. त्या दृष्टीनं आपण निश्चितच प्रयत्न कराल. आपण सरपंच होण्याच्या आधी या ठिकाणी अनिल वरे या ठिकाणी प्रभारी सरपंच म्हणून कार्यरत होते. त्यांनी या ठिकाणी जे 4 महिने मिळाले त्या 4 महिन्याच्या कार्यकालामध्ये या ठिकाणी घंटागाडीची व्यवस्था असो, या ठिकाणी 15% समाज कल्याणमधून या ठिकाणी इन्व्हर्टरचं वाटप असो, या ठिकाणी या 3-3.5 वर्षांमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी पंचायत समिती सदस्य म्हणून माझ्या वतीनं या ठिकाणी व्यायामशाळेसाठी दिलेला निधी असो, भिंगारवाडीसाठी जी स्मशानभूमी आहे त्यासाठी दिलेला निधी असो, या ठिकाणी समाज मंदिर भेरले गावामध्ये आपण या ठिकाणी दिलेला आहे, समाज मंदिराची त्या ठिकाणी व्यवस्था आपण केलेली आहे, व्यायामशाळेसाठी साहित्य देखील आपण या ठिकाणी पुरवलेलं आहे. तर यावेळी जिल्हा चिटणीस आर डी घरत म्हणाले, आज भिंगार गावात उत्साहपूर्ण वातावरण असून गावाचा विकास केला जाईल. आज भिंगार ग्रामपंचायतच्या सदस्यांनी एक नवीन पायदंडा घातला. गेल्या निवडणुकीपासून अविश्वास ठराव पारित झाल्यानंतर जे काही उलट पालट झालं परंतु होत असताना भिंगारच्या ग्रामस्थांनी एक नवीन दाखवून दिलं का आम्ही विकासाची साथसाठी सर्वांनी एकत्र येऊ आणि त्या अनुषंगाने आज भिंगार ग्रामपंचायतचे सर्व सरपंच सर्व सदस्य आज एक दिलाने 9 च्या 9 सदस्य हजर राहिले. 2 सदस्यांनी पाठिंबा देऊन ते तटस्थ राहिले म्हणजे या ग्रामपंचायतच्या सरपंचाला कुठलाही राजकीय वास येऊ नये, गावातल्या लोकांचा सर्वांगीण विकास व्हावा या हिशोबाने आज या गावांनी या ग्रामपंचायतीने दाखवलेला पायदंडा पनवेल तालुक्यातील सर्व सरपंच घेतील अशी मला आशा वाटते. तसेच नवनिर्वाचित सरपंच ज्योत्स्ना घोंगरे म्हणाल्या की भिंगार ग्रामपंचायतीचा विकास घडून आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. आम्ही जनतेच्या कामासाठी आहोत आणि जनतेचा विश्वास सार्थ ठरवून दाखवू. आज माझ्यावर जी गावांनी जबाबदारी टाकलेली आहे सर्व सदस्यांनी मला सहकार्य केलेलं आहे तर मी सर्व सदस्यांचे व ग्रामस्थांचे आभार मानते आणि माझ्यावर जी सरपंचाची जबाबदारी दिलेली आहे ती व्यवस्थितरित्या पार पाडेल. दरम्यान मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच ज्योत्स्ना घोंगरे यांचे अभिनंदन करण्यात आले.